संडे आणि काहीच करण्याची इच्छा नव्हती. कामं तर बरीच बाकी होती. उठल्यानंतर आईच्या हातचं थालीपीठ, आळूवडी, शेंगदाण्याचा लाडू हे सगळा नाश्ता केल्यानंतर मी दुपारी मस्त झोप काढली. त्यानंतर आईंनी माझ्यासाठी ऑरेंज ज्यूस आणि बटाटे आणि रव्याचा नाश्ता बनवलेला. ते खाऊन फायनली आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. पीएनजी ब्रदर्समध्ये काही कामं होती, तिथे आम्ही गेलो. ते कामं कम्प्लीट झाली आणि बाहेर आल्यानंतरच मला आप्यांचा स्टॉल दिसला आणि ते बघून मला कंट्रोल झालं नाही. मग रोहितने मोमोज घेतले, मी आपे खाल्ले आणि ते करून आम्ही येऊन पोहोचलो न्यू रुस्तम टेलरकडे. मला डोहाळे जेवणाच्या सारीवरचं ब्लाऊज, डिझायनर ब्लाऊज स्टिचिंगसाठी टाकायचं होतं. तर मी बऱ्यापैकी शोध घेत होते इंस्टाग्रामवरती, फॅमिली आणि फ्रेंड्सला कॉन्टॅक्ट केले. मला हे एक शॉप छान वाटलं रिझनेबल रेटमध्ये. तुम्ही असं काही शोधत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यांचे डिझाईन्स मला आवडले आणि तिथे मी स्टिच करण्यासाठी टाकलं. ते करून आम्ही घरी येण्यासाठी निघालो. जेवणं झाली आणि त्यानंतर रोहितने मला संध्याकाळी श्रीमान योगी पुस्तक वाचून दाखवलं. त्यातले 2-3 पानं वाचले आणि मला झोप यायला लागली आणि दिवसाचा शेवट झाला. चल तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.